नमस्कार, मी निवेदिता. निवीस रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पालक पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. पालक मध्ये लोहाचं प्रमाण हे खूप जास्ती असतं आणि पनीर मध्ये प्रोटीनचं प्रमाण हे खूप जास्ती असतं, त्यामुळे आजची आपली ही रेसिपी खूप हेल्दी अशी रेसिपी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मी आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पालक पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी एक मोठा टोमॅटो, 2 ते 3 हिरवी मिरची, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आणि 1/2 इंच आलं अशी ही टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथे मी एक मोठा कांदा आणि 2 ते 3 काळी मिरी अशी ही कांद्याची पेस्ट बनवलेली आहे. इथे खड्या मसाल्यामध्ये मी तमालपत्र आणि दालचिनी घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, चवीपुरतं मीठ, हिंग, जिरे, 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, थोडीशी फ्रेश क्रीम, 1 जोडी पालक मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तेल आणि पाणी. सगळ्यात आधी आपल्याला इथे पालक उकडून घ्यायचा आहे, त्यासाठी मी ते गॅस ऑन करते. पाणी टाकूया थोडस. थोडस आपण ह्या पॅनला कव्हर करूया, म्हणजे पाण्याला उकळी लवकर येईल. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे, आता आपण इथे पालक टाकूया आणि अगदी 5 मिनिटं हे आपण छान पालक उकडून घेऊया. इथे आपले 5 मिनिटं झालेले, छान पालक हा शिजून झालेला आहे. खूप जास्ती ओव्हर कुक नाही करायचं याला. इथे मी गॅस बंद करते. आता हा पालक आपण काढून घेऊया. थोडं थंड पाणी टाकून घेऊया, त्यामुळे काय होईल आपल्या पालकचा जो रंग आहे तो छान हिरवागार राहण्यास मदत होईल. आता मी हा पालक एका ब्लेंडर जार मध्ये ट्रान्सफर केलेला आहे, कारण आपल्याला ह्या पालकाची प्युरी बनवायची आहे. पालकची प्युरी ही तयार करून घेतलेली आहे. आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊया. इथे गॅस ऑन करते, तेल टाकून घेऊया. इथे छान गरम झालंय, 1 चमचा जिरा टाकते. जिरा छान फुलू द्यायचं, त्यानंतर हिंग, 1 माझ्याकडे कांद्याची पेस्ट आहे ती टाकून घेतो मी. कांद्याची पेस्ट ही छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आपल्याला, कारण आपण त्याच्यामध्ये कच्चा कांद्याची पेस्ट बनवली आहे. ही त्याचा वास जाईपर्यंत, छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया. आता कांद्याची पेस्ट बनवताना 2 ते 3 काळी मिरी पण वापरली आहे, त्याने काय खूप मस्त असा टेस्ट येईल आपल्या पालक पनीरला. तर तुम्हाला काळी मिरी वापरायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. कांदा हा छान परतलेला आहे, हलकासा सोनेरी रंग आलाय आपल्या कांद्याला. मी इथे ही एक मोठा टोमॅटो, 2 ते 3 हिरवी मिरची, 10 ते 12 पाकळ्या लसणाची आणि 1/2 इंच आलं अशी ही टमाट्याची पेस्ट बनवलेली आहे, ती इथे मी दाखवतो. आता तुम्ही कांदा आणि टोमॅटोचे बारीक काप तेलामध्ये परतून मग त्याची पेस्ट बनवली तरीही चालेल. आता ही टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे टमाटर हे छान परतून झालेलं आहे. आता आपण गॅस मंद करू, त्याच्यामध्ये ड्राय स्पायसेस टाकून घेऊया. मी 1 चमचा लाल तिखट टाकते, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले हे मसाले छान परतून झालेले आहे. आता मी इथे ही पालकची जी प्युरी बनवली आहे ती ऍड करते. ही पालक प्युरी छान मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. थोडीशी दाटसर झाली आहे ही ग्रेव्ही, त्यामुळे थोडस पाणी टाकून हिची कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची मेंटेन करू आपण. पालक पनीर हे खूप पातळ नसते,
थोडीशी दाटसारी ग्रेव्ही असते याची. चवी पुरतं मीठ, आता आपण ह्या पॅनला कव्हर करूया आणि 2 ते 3 मिनिट छान एक वाफ काढून घेऊया. ही भाजी छान शिजली आहे. आता मी इथे पनीर घेतलंय ते टाकतेय. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता माझ्याकडे हे इथे फ्रेश क्रीम आहे, ते मी टाकतेय थोडस. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय फेटून टाकली तरीही चालेल. दोन चमचे फ्रेश क्रीम टाकतेय मी इथे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पनीर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे 2 मिनिटं छान वाफून घ्यायचं आहे. त्यामुळे मी पॅनला परत कव्हर करते 2 मिनिटांसाठी. गॅस बंद करत आहे. आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण एका सर्व्हिंग प्लेट मध्ये सर्व्ह करून घेऊया. पालक पनीर हे तयार आहे. मी इथे थोडस अशी क्रीम टाकून त्याला छान सजवते. पनीर मी थोडस किसून टाकते. इथे पालक पनीर हे तयार आहे. पालक पनीर तुम्ही चपाती बरोबर, पराठा बरोबर किंवा राईस बरोबर पण सर्व करू शकता. खूप मस्त लागते पालक पनीर ही भाजी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन क्लिक करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तर परत भेटूया अशाच खमंग रुचकर पदार्थांसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि निवीस रेसिपी पाहत राहा.